मार हे फलंदाज आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, पंच दत्त ठाकूर सर आम्हाला अधिकृत इशारे करतील पंचाच्या भूमिकेमध्ये. दत्त ठाकूर सरांना पाहतोय आणि एका बाजूला महेंद्र पाटील सरांना देखील आपण पाहतोय. दोन पंचांची जोडी. गोलंदाज चेतन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, नकुमारच्या विरोधात पहिलाच बॉल, कॉलवटा पहिले चेंडूचा मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळले, क्षेत्ररक्षण खराब आणि इथे एक धाव मिळते. संधी निर्माण झाली होती, पहिल्याच ऍक्शन मध्ये चेंडू अडवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी पाहिलं तर उमेश होते आणि तिथे मात्र उमेशच्या माध्यमातून चुकी झाली आहे आणि इथे एकदा मिळाली. उमेशला आज मात्र संघामध्ये संधी मिळाली आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये 12 खेळाडूच्या भूमिकेमध्ये उमेश होता आणि आज मात्र त्याला संघामध्ये स्थान मिळालंय. अगदी खूप जास्त मेहनत उमेशने घेतली आणि आता मात्र तो संघामध्ये दाखल झालाय. आदित्य वॉरियर्स या नावाने खेळतोय हा संघ. अगदी या क्षेत्ररक्षणकामध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळतोय. तनकीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनिकेत चव्हाण खूप चांगलं कार्य आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतोय डिका स्पोर्ट्स च्या माध्यमातून. आपण थेट प्रक्षेपण युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचा आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन राऊत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना विकेटच्या विरोधात. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला अगदी पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि इथे मात्र एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे दोन्ही आकड्यावरती. चेतन राऊतनं सकाळपासून खूपच जास्त प्रभावित केलाय, कारण चांगली गोलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. व्हेरिएशन आणि व्हरायटी त्यांच्या गोलंदाजीमध्ये सातत्यानं पाहायला मिळते. अचूकता त्यांच्याकडे आहे, अॅक्युरेसी पण आहे आणि त्याचा ते योग्य वापर करतायत या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते चेतन राऊतच्या माध्यमातून. गोलंदाज चेतन राऊत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना कुमार साठी. इथे देखील खोलवा टप्प्याने चेंडू होता. यावेळेस देखील मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे एकच धाव मिळाली. हेमंत होते त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण हेमंतच्या माध्यमातून. अगदी सुरुवातीला पाहिलं तर उमेश त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होते, चुकी केली, त्यानंतर क्षेत्ररक्षकामध्ये बदल आणि यावेळेस मात्र हेमंतनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र बिग हिट केला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, करणार नाही आहे चूक. पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम आई गावदेवी मोरव्याला. फलंदाज विकी बॅक टू द पॅव्हिलियन. वर्ल्ड अप लॉंग ऑनला लॉफ करण्याचा प्रयत्न फलंदाज विकीचा राहिला होता, फटका फसला आणि खूप चांगला झेल कंप्लीट केला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय आई गावदेवी मोरवा या टीमला. खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चेतन राऊतची राहिली आहे. अगदी फलंदाजाला रीड करतोय फलंदाज, कोणत्या धाटणीचे फटके खेळ, फलंदाजाचा युजिस फुटवर्क कसा आहे याचा ते परिपूर्ण अभ्यास करतात आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना चेतन राऊत या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी प्रभावित करतायत प्रत्येक चेंडूवर, कारण वेगवेगळ्या धाटणीचे ते चेंडू टाकत असतात. गोलंदाजांना मात्र गोलंदाजी करत असताना ते मात्र फलंदाजांना संभ्रमांमध्ये टाकतात आणि ते विकेट प्राप्त केली, महत्वाची विकेट विकीची प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानावर मीच दाखल झालेत आणि ते मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील गोलंदाज. पुन्हा एकदा चेतन राऊत. इथे देखील खोलवाटा पहिला चेंडू होता, शरीराचा वेध घेतलाय. इथे एक धाव कंप्लीट केली गेली, लेखबाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, पॉवरप्लेचा षटक आहे आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला परफॉर्मन्स दाखवलाय या मॅच मध्ये. जर नक्की चांगला परफॉर्मन्स दाखवला ना तर चेतन राऊत मात्र अगदी खूप चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज चेतन राऊत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे मात्र फुलटा चेंडू आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यशस्वी झालेत आणि इथे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दोन धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 6 या आकड्यावरती. चेतन राऊतची भूमिका खूप महत्वाची असेल, कारण दोन षटकं टाकतोय. इथे सामना जिंकवणं फार गरजेचं आहे. आदित्य
वॉरियर्स या संघासाठी. इथून जर सामना जिंकवला ना आदित्य वॉरियर्स या संघासाठी, तर येथील मातीच्या कणा कणाला आणि प्रेक्षकाच्या मना मनाला भिडणारा नाव असेल चेतन राऊत, कारण चांगली गोलंदाजी करतायत. अजून एक षटक त्यांचा असेल बाकी या मॅच मध्ये, कारण महत्वाचे गोलंदाज आहेत आणि दोन षटक ते प्रामुख्याने टाकत असतात प्रत्येक मॅच मध्ये. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी मोरवा या संघाने फलकावर धावसंख्या उभारल्या. त्या एक बाद सहा धावा, खराब सुरुवात राहिली, महत्वाची विकेट विकी बाद झाला. कुमार मात्र संयमाने खेळतोय, कुमारला ठाऊक आहे मला मैदानावर शेवटपर्यंत थांबावं लागेल, कारण क्रिकेट म्हणजे फक्त मोठे फटके नाही आहे, तर क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टायमिंग असायला हवं, तुमच्याकडे टेम्परामेंट असायला हवं, तुमच्याकडे धीर दारुत्व असायला हवी, तुमच्याकडे अगदी पाहिलं ना तर भक्कम तंत्र असायला हवं. या सर्व गोष्टी मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला अगदी तुमच्याकडे आणाव्या लागतात आणि तदनंतर तुम्ही चांगल्या लेवलला क्रिकेट खेळू शकता. आणि अगदी वेळ प्रसंगी ज्या पद्धतीनं गवंडी विटेवर विट ठेवून भिंत उभी करतो ना, अगदी तशाच प्रकारे धावेवर धाव बनवून धावांची भिंत उभी करावी लागते या क्रिकेटच्या पटलावर. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं हेमंत आलेत आणि स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज मीत. हेमंतचा आचेंडू मीतसाठी बिगिट केलाय, डीप स्क्वेअर लेगला फटका फसलाय, उमेश तिथे करताय चूक, इथे झेल सुटलाय आणि इथे दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात. खराब शतरक्षण उमेशच्या माध्यमातून आपण पाहतोय, परंतु एफर्ट चांगला होता उमेशचा, कारण उंचावर चेंडू गेला होता, लख सूर्यप्रकाश आपण मैदानावर पाहतोय आणि अशा सिच्युएशन मध्ये झेल घेणं फार डिफिकल्ट असतं. उमेशचं कौतुक करावं लागेल, कारण एक नौका खेळाडू आहे, संघामध्ये संधी मिळाली आहे आणि प्रयत्न करतोय उमेश जरूर. इथे दोन धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 8 आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवर संधी निर्माण करत असताना आदित्य वॉरियर्सचे गोलंदाज यावेळेस पाहिलं तर मीतला देखील चांगली भागीदारी करावी लागेल कुमारच्या विजोरीला. अगदी कुमार एका साईडला चांगली बॅटिंग करतायत, त्यांच्या सोबत मात्र चांगली भागीदारी देखील या मॅच मध्ये करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा स्लोअर वन, कमी गतीनं चेंडू हाताळला होता परंतु दिशाहीन चेंडू, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये दत्ता ठाकूर सरांना आपण पाहतोय, खूप जास्त अनुभव या पंचांकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि एका बाजूला महेंद्र पाटील सर अगदी विविध भागामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलंय आणि ते देखील मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये या मॅच मध्ये. हेमंत राईट अमोर द विकेट ना, इथे मात्र चांगला फटका, शतरक्षक आहे तिथे, इथे चांगला झेल, अफलातून झेल कंप्लीट केलाय, काय जबरदस्त नियंत्रण शरीराचा पाहायला मिळालं आणि इथे फलंदाज मीत बॅक टू द पॅव्हिलियन. लागेल काय जबरदस्त शतरक्षण डीप मिड विकेटला करतायत, आतापर्यंत दोन झेल या मॅच मध्ये या शतरक्षकाने टिपले, चांगलं शतरक्षण करतायत आणि प्रभावित देखील करतायत. मी सगळे देखील उल्लेख केला होता, फलंदाज फलंदाजी करत असताना प्रभावित करतायत, गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रभावित करतायत, परंतु शतरक्षक जेव्हा चांगला झेल घेतायत ना तेव्हा ते देखील प्रभावित करतायत आणि या मॅच मध्ये मेघनाथ प्रभावित करतोय शतरक्षण करत असताना. इथे गोलंदाज हेमंतचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतायत, पहिल्या चेंडूवर देखील संधी निर्माण झाली, तदनंतर विकेट प्राप्त केली मीत या खेळाडूची. न्यू बॅटर मैदानावर कैलास पाटील दाखल झालेत, मागच्या मॅचचे हिरो, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या खेळाडूला मिळाला होता. यावेळेस पाहिलं तर लाईन खराब आहे, दिशाहीन चेंडू, स्लोअर वन चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु योग्य दिशा असणं फार गरजेचं होतं, टप्पा चांगला होता परंतु दिशा खराब होती, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल, अजून एका धावेची भर पडते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 10 आकड्यावरती. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या प्रवेश करते, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत आणि स्ट्रायकिंग एंडला कैलास पाटील, चांगला फटका, अगदी पहिला तर चेंडू हवेत आहे, शतरक्षक तिथे चुकी करतायत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर करतायत परंतु तिथे चेंडू जातोय सीमा रेषा पार, चार जबरदस्त चौकार. थँक्यू
हरेश भाटकर होते आणि खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून अगदी उशिराने चेंडूपर्यंत पोहोचले होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु अयशस्वी आणि तिथे चेंडू गेलाय चार धावांसाठी. या चार धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. हे म्हण पुन्हा एकदा कैलासाडी इथे देखील चांगला फटका, बॉल चालला इन टू द गॅप, बॅकफूट पंच पाहायला मिळतोय, बॉल जातोय चार धावांसाठी चौकार. लगातार दोन चेंडू मध्ये दोन चौकार लेजंड कैलास पाडेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतात. कैलास रंगात आलेत आणि चांगली बॅटिंग देखील करतात आपल्या संघासाठी. पुढे सरसावले तिथे बॅटच्या टॉप एज लागलाय, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे फक्त एकच धाव मिळते. चांगली बॅटिंग कैलास पाटीलच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाली. याही मॅच मध्ये चांगली सुरुवात त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय. सलग दोन चेंडू मध्ये दोन चौकार आणि तदनंतर सिंगल कम्प्लीट करतायत. कैलास रंगात आलेत आणि त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण समोर संघ जर पाहिला तर आदित्य वॉरियर्स या संघाच्या विरोधात चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पहिल्या मॅच मध्ये 66 धावा अगदी सहजरित्या या संघाने केल्या होत्या आणि अजून मात्र चांगल्या धावा उभाराव्या लागतील या मॅच मध्ये. स्लोअर वन खोलवाट पाहिला चेंडू होता, बॉलर बॅक ड्रॉईक मारण्याचा जरूर प्रयत्न होता परंतु ऑन साईडला खेळले तर कावकर्ण रिजन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि इथे मात्र फक्त दोन धावा. अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र फटका चेंज केला, कावकर्ण रिजनला खेळले त्या ठिकाणी हरीश होते आणि चांगलं शतरक्षण यावेळेस हरीश करतायत आणि इथे दोन धावा मिळतायत. या दोन धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. दोन षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी मोरवा या संघाने फलकावर धावा उभारल्या त्या 21 धावा. तर नवीन चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. इथे दोन षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत अस तर नक्कीच डेड बॉल आहे, कारण बॉल फुटला होता. तर यस, तर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा, कारण यस दोन धावा आम्ही कमी केल्या आहेत कारण बॉल फुटला होता. 19 धावा फलकावरती आणि या बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत यांना पाहतोय आपण. स्ट्रायकिंग एड वरती संघाचा कर्णधार कुमार आणि अगदी कुमारची फाठी राखी आणि खेळाडू कक्षामधून बोलतायत कुमार तू मार आणि इथं खरंच कुमारला इथे मारावे लागतील मोठे फटके. चांगली बॅटिंग करावी लागेल, संघाचा कर्णधार आहे, जबाबदारी मात्र त्याला घ्यावी लागेल. हेमंत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना कुमार साठी. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र चेंडूला बिरकावलाय, इथे मात्र चुकी होतोय, जेल सुटलाय आणि बॉल जातोय सीमा रेषा पार 7 धावांसाठी षटकार. या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. खराब शतरक्षण आपल्याला पाहायला मिळालं मेघनाच्या माध्यमातून. सुरुवातीला दोन झेल त्याच क्षेत्रामध्ये मेघनाथ ने कम्प्लीट केल्या होत्या, इथे देखील सोपा झेल होता
परंतु झेल सुटला आणि तदनंतर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेला आणि सा धावा. षटक क्रमांक तिसरा, बॉलिंग ट्रॅक वरती चेतन राऊत आलेत आणि या स्ट्रायकिंग एडवरती फलंदाज आपण पाहतोय कैलास पाटीलला. चांगली बॅटिंग, आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 9 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक लेजंड खेळाडू आपण पाहतोय, मास्टर संघाच्या माध्यमातून ते सातत्याने खेळत असतात आरके मोरवासाठी. आणि आज जर पाहिलं तर आई गावदेवी या संघासाठी खेळतात, अगदी पाहिलं तर निलेश राऊत याने मात्र पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय आई गावदेवी. आणि एका बाजूला आदित्य वॉरियर्स विनोदजी भगत यांचा संघ. इथे पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाईड ऑफ लॉंगॉनला शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती चेतनच्या माध्यमातून 6 धावा, परंतु हेमंतच्या विरोधात तब्बल आपण 19 धावा पाहिल्या. त्या ओव्हरमध्ये कुमार आक्रमक झाले होते आणि तदनंतर कैलास पाटीलनं देखील चांगली बॅटिंग केली होती. चेतन राऊत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना कुमार साठी. इथे देखील मोठा फटका लॉंगॉनला, शतरक्षक काय, ओहो हो, व्हाट अ एफर्ट्स, कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळतोय, अफलातून एफर्ट्स, लाजवाब, ट्रिमेंडस एफर्ट्स, काय जबरदस्त एफर्ट्स. प्रत्येक क्रीडा रसिकाने मात्र या एफर्ट साठी टाळ्या वाजवल्यात. कोण होता, दीपेश, अफलातून अफलातून एफर्ट्स लावली, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी तब्बल 4 धावा दीपेशने वाचवलेत. काय जबरदस्त शतरक्षण पाहायला मिळालं दीपेशच्या माध्यमातून, तब्बल 4 धावा आपल्या संघासाठी वाचवलेत या शतरक्षकानं. इथे 2 धावा मिळाल्या, या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलक्यावर जाऊन पोचली आहे तब्बल 28 या आकड्यावरती. काय कमालीचा एफर्ट्स, दीपेशचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज चेतन राऊत पुन्हा एकदा, कुमार साडी इथे देखील पुढे सरसावलेत आणि इथे देखील एफर्ट्स लावला होता परंतु चेंडू अडू शकले नाहीत आणि बॉल जातोय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला कुमारच्या बॅट मधून वाईड ऑफ लॉंगॉनला. शतरक्षक त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स लावत होते परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि बॉल गेलाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग कुमारच्या माध्यमातून पाहतोय चेतन राऊत. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलाय, शतरक्षक नाहीये, बॉल जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. अजून एक चांगला फटका, संख्या जाऊन पोचली आहे 36 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते कुमारच्या माध्यमातून, प्रभावित करतोय कुमार कारण संघाचा कर्णधार आहे, जबाबदारी घेतली आहे आणि लिलिया पद्धतीने तो पार पडतो या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग जबरदस्त आक्रमक झाले, सुरुवातीला सिंगल डबल्स त्याच्या बॅट मधून आणि तदनंतर ते आक्रमकता दाखवत आहेत. खूप चांगलं क्रिकेट कुमारच्या माध्यमातून आपण पाहतोय. चेतन राऊत खोलवटापर्यंत चेंडू, वा वा जबरदस्त फटका, देखना फटका आपण पाहतोय परंतु इथे शतरक्षक कमालीचे एफर्ट्स लावतोय. इथे फलंदाज खाली पडले आहेत आणि इथे पाहिलं तर मैदानामध्ये पाणी पुरवायचं आहे. तर त्वरित जायचं मैदानामध्ये पाणी पुरवायचंय.
त्रिकेचे ते फलंदाज कुमार बाद झालेत, कॉलिंग खराब पाहायला मिळाली आणि धावायच्या स्वरूपात कुमार बाद झालेत. न्यू बॅटर मैदानावर विनीत दाखल झालेत आणि ते मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असतील. चेतन राऊत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना विनीत साठी. इथे मात्र चांगला फटका या वेळेस देखील, बॉल जातोय सीमा ऋषभ पार, अजून एक मोठा फटका या मॅच मध्ये येतोय 7 धावांसाठी षटका. तर नक्कीच इथे 3 षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या आकड्यावरती. बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजांनी स्वीकारलाय अगदी खूप महत्वाच्या क्षणी, कारण एका बाजूला कैलास पाटील आक्रमक झालेत, विनीतनं देखील पहिल्या चेंडूवर अगदी व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना ठोकलाय षटकार. चांगली बॅटिंग आई गावदेवी मोरवा संघाची आपल्याला पाहायला मिळते. निलेश राऊत यांचा संघ आपण पाहतोय, आई गावदेवी मोरवा संघ, आणि एका बाजूला आदित्य वॉरियर्स विनोदजी भगत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त या दोन संघामध्ये लढत आपण पाहतो या मैदानावरती. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे, कुमारनं प्रभावित केलं कारण कर्णधाराला साजेशी खेळी त्यांनी साकारली आणि तो मात्र बाद झाला. तदनंतर विनीत आला आणि पहिल्या चेंडूवर त्याने षटकार ठोकलाय, आक्रमकता दाखवतोय पहिल्या चेंडूवर. परंतु कैलास पाटीलचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल कारण लेजंड खेळाडू आहे, जबाबदारी खेळतोय, जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा मोठे फटके त्याच्या बॅट मधून आणि सिंगल डबल देखील घेत आहेत या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती निलेश दाखल झालेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती कैलास पाटील गोलंदाज तयार. त्यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, इट इज अ वाईड बॉल, खराब चेंडू. अजून एका धावेची भर पडली, या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील कारण खूपच जास्त धावा आतापर्यंत या मॅच मध्ये खर्च केल्यात आदित्य वॉरियर्स या टीमनं. खराब गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. इथे देखील फुलटॉस बॉल, बिग हिट केलाय, शतरक्षक तिथे नाहीये आणि इथे बॉल जातोय 7 धावांसाठी. अजून एक चांगला फटका कैलास पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. संघाचा अर्धशतक झळकावलाय, खूप चांगली बॅटिंग कैलास पाटील प्रभावित करतायत. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी पाठीवर ठेवलेल्या हात खूप किमती असतात आणि कैलास पाटील जेव्हा मैदानामध्ये उतरले होते ना तेव्हा त्यांच्या पाठीवर अशाच प्रकारे हात पडले असावे आणि त्या विश्वासाने ते बॅटिंग करतायत या मॅच मध्ये प्रभावित करतायत. अजून एक मोठा फटका बॅक टू बॅक, दुसरा देखील उडवलाय, बॉल चाललाय लांब 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 लांब, लचक षटकार कैलास पाटीलच्या बॅट मधून. या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अब तक 56 या आकड्यावरती आणि कैलास वैयक्तिक 22 धावांवर खेळतात. रेग्युलर क्रिकेट मधील खेळाडूंना देखील लाजवतील अशी बॅटिंग त्याची माध्यमातून आपण पाहतो या मॅच मध्ये प्रभावित करतायत. काय जबरदस्त डान्सिंग डाऊनचा फटका त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्युट केला, देखणा आणि दैदिप्यमान आपण हा फटका पाहतोय कैलास पाटीलच्या बॅट मधून. इथे निलेशच्या विरोधात सातत्यानं आक्रमण पाहायला मिळते, खराब गोलंदाजी करतायत निलेश या मॅच मध्ये. निलेश पुन्हा एकदा
याच पहिला तर अपस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ व्हाइट बॉल. फलंदाजाच्या अवाक्या बाहेर हा चेंडू पाहतोय. दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावर, परंतु दबाव जुगारो नाही. ते मात्र त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण आदित्य वॉरियर्स संघ चांगला संघ आहे, परंतु कुठेतरी गोलंदाजी मध्ये कमतरता जाणवते. गोलंदाजी मध्ये कुठेतरी या संघाची कमतरता आपण सातत्याने पाहतोय, आणि या मॅच मध्ये देखील त्यांच्या विरोधात चांगली बॅटिंग. यावेळेस मात्र चेंडूला स्लाइस केलाय. अगदी पहिला तर कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप कव्हर पॉईंट सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चांगला फटका कैलास पाटीलच्या बॅट मधून येतोय. थँक्यू थँक्यू. या चार धावेळ संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 61 या आकड्यावरती. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी, आणि ती कलात्मकता दाखवत आहेत कैलास पाटील. काय जबरदस्त फटका त्यांचा पाहायला मिळतोय. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लाइस केलं होतं, स्लॅश केलं होतं. यावेळेस देखील स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंड पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडेसे निराश असतील कैलास, कारण त्यांना अगदी हा फटका पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु तिथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, 61 धावा फलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर सुरू आहे या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. यावेळेस देखील पहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाइट बॉल, खराब चेंडू. या षटकामध्ये खूपच जास्त धावा आतापर्यंत खर्च केलेत निलेश या गोलंदाजानं. 19 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात, आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 62 या आकड्यावरती. इथे देखील चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल जातोय सीमारेषा पार 7 धावांसाठी. या 7 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 68 या आकड्यावरती. आणि कैलास पाटील 32 धावांवर खेळतोय. तब्बल 9 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. काय जबरदस्त बॅटिंग, कैलास पाटील नावाचा वादळ मैदानामध्ये आलाय. इथे पहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू येतोय. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय, आणि प्रथम फलंदाजी गरज असताना आई गावदेवी मोरवा या संघाने फलकावर धावा उभारल्या. त्या 68 धावा निलेश राऊत यांचा संघ आपण पाहतोय. खूप चांगली कामगिरी या मॅच मध्ये करत असताना, कारण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये 68 धावा, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कैलास पाटीलच्या बॅट मधून 10 चेंडू मध्ये 32 धावा या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. अक्षरशः बरसलेत, चांगली बॅटिंग प्रभावित करतायत, कारण मास्टर क्रिकेट ते खेळतायत, परंतु आज त्यांचा खेळ अक्षरशः बहरलाय या आरके क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक 5 बॉलिंग फ्लॅग वरती भावेश आलेत. स्लॉग वर षटक, आणि स्ट्रायकिंग एड वरती आपण विनीतला पाहतोय. विनीतच्या बॅट मधून देखील एक षटकार आपण पाहिलाय. त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय, आणि 7 धावा बनवल्यात आपल्या बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. गोलंदाज भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना विनीत साठी. यावेळेस देखील फटका फासला चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे पोहोचतील का? तर नाही. इथे 2 धावा मिळतील फलंदाजाला, आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 70 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे आई गावदेवी मोरवा या संघानं. चांगली बॅटिंग केली आहे गोलंदाज भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा. यावेळेस देखील फटका फासलाय चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली, इथे चुकी होते, जजमेंट चुकलाय, आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 72 या आकड्यावरती. 72 धावा फलकावर आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. चांगली सुरुवात राहिली या मॅच मध्ये. कुमारनं मात्र चांगली सुरुवात करून दिली, तदनंतर कैलास पाटील
प्रभावित केलं आणि इथे मात्र विनीत देखील चांगली बॅटिंग करतायत. इथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चिन्विटीज वाईड बॉल, खूप जास्त दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावर या मॅच मध्ये, कारण अगदी त्याच्या विरोधात बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू, खराब चेंडू. यावेळेस देखील चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका, षटरक्षक पुढे सरसावलेत. इथे मात्र चुकी होणार नाहीये आणि इथे फलंदाज बाद होतोय. सतीश यादव मैदानावर दाखल होत आहे. आतापर्यंत या षटकामध्ये तीन चेंडू टाकलेत. अजून तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेश बॉलिंग ट्रॅक वरती सतीश यादव साठी राईट आर्म ओव्हर द विकेट. नाव यावेळेस पहिला तर ऑन साइड ला केलं, डिपीट विकेटला त्या ठिकाणी मेघनाथ आहेत. यावेळी चांगलं शतरक्षण आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 74 या आकड्यावरती. षटक क्रमांक 5 प्रगतीपथाव सुरू आहे. आतापर्यंत चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, कारण कर्णधाराने अगदी टॉच उडवताना सांगितलं होतं की नक्कीच आम्ही बॅटिंग चांगला करण्याचा प्रयत्न करू या मॅच मध्ये. अजून मात्र दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट न कैलास पाटील साडी. इथे देखील चांगला फटका, चेडू हवेत आहे. शतरक्षक तिथे पोचण्याचा प्रयत्न करतील का? तर नाही. बॉल जातोय इन टू द गॅप 4 धावांसाठी. अजून एक चांगला फटका कैलास पाटीलच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. नक्कीच इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र इथे बाद झालेत. दोन धावा मिळाल्या आणि या दोन धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 80 या आकड्यावरती. 80 आपण धावसंख्या पाहतोय. 81 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. 80 धावा फलकावरती खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 81 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं आदित्य वॉरियर्स या संघासमोर. जर आदित्य वॉरियर्स या संघाने हा सामना जर जिंकला तर भावेश पाटील राई आणि कृष्णा क्रिश यांच्याकडून मात्र या संघासाठी मात्र पार्टी असेल, खूप मोठी पार्टी. ती पार्टी आयोजित केली जाईल, परंतु हा सामना जिंकावा लागेल या संघाला, कारण इथे 81 धावा बनवायच्यात. मोठ्या धावांचं लक्ष पार करायचं आहे आणि 81 धावा जरूर या मॅच मध्ये बनवायच्यात. 5 ओव्हर मध्ये 81 धावा बनू शकतात का? तर बनू शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही वेळेचा नेम नाही. कारण आपण ज्या पद्धतीनं मोठ्या धावांचा आव्हानाचा पाठलाग करतो ना, टप्पा ओलांडतो ना, जेव्हा ज्या पद्धतीनं आपण कलसुबाई शिखर चढतो तेव्हा आपण तो टप्प्याटप्प्यानं चढत असतो, डायरेक्ट आपण चढत नाहीये. तर एव्हरेस्ट शिखर देखील आपण डायरेक्ट चढत नाही, तो देखील टप्प्याटप्प्यानं पार करतो. परंतु या मॅच मध्ये देखील आदित्य वॉरियर्सला टप्प्याटप्प्यानं भागीदारी करावी लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि या मॅच मध्ये मात्र त्यांना कमबॅक करावा लागेल. कारण मला तो दिवस आठवतो 2006 ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका संघ जॉन्सबर्गच्या मैदानावर 434 धावा अगदी या सहसा आलेल्या पद्धतीनं साऊथ आफ्रिका संघाने पार केल्या होत्या. इथे देखील बनू शकतात या 81 धावा, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही वेळेचा नेम नाही. म्हणून इथे काय तुम्हा आम्हा भारतीयांना हा क्रिकेटचा खेळ खूपच जास्त आवडत असतो. 81 धावांचं आव्हान या मॅच मध्ये आदित्य वॉरियर्स या संघासमोर. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये परिवर्तन या ठिकाणी आम्हाला जॉईंट होतील नीरज.
नीरज दुसऱ्या इनिंग साठी आम्हाला नीरज जॉईंट होतील या राई परिसरातील गोड आवाज नीरज मात्र दुसऱ्या इनिंग साठी आपल्याला जॉईंट होतील. वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे एमपीएल 2023 सीझन 3 मध्ये तुम्हा सर्वांचं जिथे आपण पाहतोय सेकंड एलिमिनेटरचा सामना दोन संघादरम्यान एका बाजूला पाहतोय आपण आई गावदेवी दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण आई गावदेवी वर्सेस आदित्य वॉरियर्स या दोन संघादरम्यान आई गावदेवी संघाने नाणेफेकचा कौल जिंकला क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर प्रथम फलंदाजी करताना दोन आघाडीचे बॅटर आपण मैदानात पाहतोय एका बाजूला हरीश भाटकर दुसऱ्या बाजूला दीपेश लाखन या वेळेला मात्र थोडी स्ट्रॅटेजी थोडी रणनीती बदलली दिसते कारण की जो दीपेश लाखन नंबर 4 ला खेळायचा त्याला मात्र एकदा प्रमोट केलं जातंय संधी दिली जाते
नक्कीच एक संधी आहे, त्या संधीचा सोनं करावं लागेल दीपेश लाखनला, कारण की धावफलक जर पाहिला तर तब्बल 81 धावांचा मोठा डोंगर गाठायचा आहे. तर नक्कीच त्यामुळे थोडीशी रणनीती आपल्याला पाहायला मिळते की दीपेश लाखनला प्रमोट केलं जाते. म्हणतात ना की स्ट्रॅटेजी ज्या प्रकारे या मैदानाच्या आत येण्या अगोदर तुमच्या मनोभूमीत खेळली जायला पाहिजे, रणभूमीच्या अगोदर, तेच मात्र या घडीला पाहायला मिळतं या मैदानाच्या आत. मात्र होळपीचा चेडू होता, जर दात मागे गेली होती पंच दर्शवत आहेत मिसिंग स्टम्प्स लेग बायच्या स्वरूपात खात उघडत संघाच एक या धाव संख्येनं. अव्वल दर्जा चेंडू यागडीला, मात्र कुमार मात्र हाताळताना पाहतोय सर्वस्व, आपली छाप सोडतो या चेंडूची हाताळणी करताना. या प्रकारची व्हेरिएशनची गरज आहे, जी वैविध्यता असायला हवी गोलंदाजी करताना, ती मात्र निपुणपणे आहे अंगी, ती म्हणजे कुमार मात्रे याच्या. यागडीला मात्र शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे, बॅकला जाऊन कट केला जातोय, गॅप मध्ये जातोय चेंडू, तिकडे दोन क्षेत्ररक्षक आहेत, चांगला कलेक्शन होईल, चांगला फेकी होईल, तर मात्र कम्फर्टेबली दोन धावा मात्र रोखू शकणार नाही आहेत. या दोन धावे ना धावफलक जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच तीन या आकड्यावर. इथून मात्र 81 धावांचा भला मोठा डोंगर आणि एकंदरीत या एमपीएल 2023 मधील तिसऱ्या हंगामाचं अजूनपर्यंत सर्वात मोठा हाय स्कोर आपण पाहिला तर 81 हे म्हणजेच आई गावदेवी नावाच्या संघावर आहे. ज्या प्रकारे फलंदाजी झाली होती मिची, ज्या प्रकारे कैलास पटेलने फलंदाजी केली, ओव्हरऑल चांगली कामगिरी राहिली, त्याच प्रकारची कोणातरी भागीदारी करावी लागेल, कोणातरी तो विडा उचलावा लागेल जर हे 81 धावांचा डोंगर पार करायचा. तदरम्यान मात्र डाऊन द लेग साईड अंपायर दर्शवताना एक्स्ट्रा एफर्ट्स न धावफलक जाऊन पोहोचतोय, ते म्हणजेच चार या आकड्यावर. मात्र सर्वस्व दामोदर दारोंदा जर पाहिला तर असेल तो म्हणजे हरेश्वर, कारण की पहिला मॅचचा सामनावीर पुरस्कार त्याला बहाल झाला होता, तर ती खेळीची मात्र पुनरावृत्ती करावी लागेल. तद्दरम्यान मात्र बाईजचा इशारा, थँक्यू अंपायर, बाईजनं एकदा वर्जित. अजूनपर्यंत जर पाहिलं निव्वळ अप्रतिम षटक राहिलं, हे पहिलं षटक जर पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त धावा कुठला प्रयत्न असतो, एवढी मात्र तो प्रयत्न जर पाहिला, प्रयत्न केले जातात फलंदाजामार्फत, पण मात्र अजूनपर्यंत ती यशप्राप्ती होताना दिसत नाहीये. अफलातून गोलंदाजी कुमार मात्रे, अडला मात्र भिडकांबला चेंदू, हा अटेम्प्ट आहे, क्षेत्ररक्षक आहे, कुठली चूक करेल का, हा अफलातून कॅच, व्हॉट अ मॅग्निफिसेंट कॅच बाय अ फिल्डर ओव्हर देयर. पहिला हातरा दीपेश लाखन मात्र यागला स्वस्त प्रमुख परततोय, ज्यासाठी प्रमोट केलं गेलं होतं ती मात्र या गडीला मैदानाची आत पाहायला मिळत नाहीये. रणनीती चूक होते, दीपेशला मात्र तंबूत पडतावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आत हरीश पाटील खुद कर्णधार येतोय, जबाबदारी आहे कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट नेहमी म्हटलं जातं, तो लिडिंग ऑफ दी फ्रंट या वेळेला गेम तसा भरावा लागेल, तसा करावा लागेल, आणि पहिल्या सामन्यात ती तशा प्रकारे कामगिरी राहिली होती, त्या कामगिरीची पुनरावृत्ती या दोन्ही बॅटर्सला या वेळेला ती जबाबदारी घ्यावी लागेल. आणि जेव्हा जेव्हा माणूस जबाबदारीचं टॉनिक पितो ना, त्यावेळेला मात्र सर्वस्व काही चांगलं होतं, परफॉर्मन्स बहरतो, आपलं कर्तृत्व बहरतं, आणि नक्कीच यशप्राप्ती सुद्धा होते. तर ते मात्र या गडीला ही जबाबदारी या दोन बॅटर्सला घ्यावी लागेल. पहिले षटक मार्गस्थ आहे कुमारच्या रूपानं, याडला फुलटासा करंटला चेंडू, गॅप मध्ये जातोय चेंडू, थोडस डिफ्लेशन पाहायला मिळतंय पण चांगला बॅकअप केला जातोय. एका धावे समाधान, अफलातून कामगिरी राहिली, या क्षेत्ररक्षकाचा दर्जा जर पाहिला ओव्हरऑल या पहिल्या षटकांमध्ये अप्रतिम राहिलाय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर पाहिला एक गडीच्या मोबदल्या आत 81 धावाचा पाठलाग करताना आदित्य वरस मजल मारतोय, तो म्हणजेच 6 धावा एक गडीच्या मोबदल्यात.
यस आदित्य वॉरियर्ससाठी सुवर्ण संधी आहे. हा जर सामना विजयी झाले तर भावेश पाटील आणि कृष्णा यांच्या मार्फत तुम्हाला भव्य दिव्य अशी पार्टी प्रदान केली जाईल. तर नक्कीच सुवर्ण संधी आणि इम्पॉर्टंट सामना सुद्धा आहे, कारण की आपण पाहतोय सेकंड एलिमिनेटरचा सामना या दोन संघादरम्यान. तर मात्र स्वतः कर्णधार गोलंदाजी क्रमांक 2 वर नवनीत पाटीलला पाहायला मिळते. या वेळेला मात्र चार्जअप केलं जाते, बीट करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय एमपीएल ब्रँड करतोय चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. येतोय ह्यूज हिट बाय हरीश पाटील. आणि काउंटर जर पाहिलं, बॅटर जर पाहिलं, कॅप्टन वर्सेस कॅप्टन, यांना मात्र हरीश थोडासा सरस ठरतोय नवनीत वर. यांना मात्र सुरेख चेंडू आहे, चेंडूला कन्वर्ट केलाय, फुल टॉस मध्ये धाडलंय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. अलॉंग द ग्राउंड एकदा अर्जित केली जाईल. थोडा चांगला कमबॅक, छोटासा कमबॅक जरी असला तरी मात्र महत्वपूर्ण होता, कारण की या तो षटकाचा दबाव मात्र नवनीतवर होता, त्याला मात्र यशस्वीरित्या पेलतोय या घडीला या चेंडूवर. इथून स्कोर कार्ड जर पाहिलं तर 13 धाव जाऊन पोहोचतोय, दुसरं षटक मार्गस्थ आहे. 81 धावांचा भलं मोठं आव्हान आहे. तर म्हणजेच जर पाहायला गेलं प्रत्येक षटकांमध्ये तर हरीश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. जर या सामन्यात 8 षटकार ठोकले तर भावेश पाटील यांच्या मार्फत 5000 रोख रक्कम असेल. तर दरम्यान मात्र बिगिट बाय हरीश भाटकर एक तेरी. तर अजूनपर्यंत पाहायला गेला आदित्य वॉरियर्स साठी हरीश भाटकर अफलातून स्ट्रोक, मॅसिव्ह स्ट्रोक बाय हेम, आउट ऑफ द पार्क चेंडूला धाडतोय काव कॉर्नर क्षेत्रात मॅक्सिमम 6 धावेसाठी. इथून मात्र आपली इरादे स्पष्ट करताना दिसतोय मैदानाच्या आत हरीश भाटकर. पुन्हा एकदा ब्रेकऑन दिलाय चेंडू, चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रात. चांगलं क्षेत्रक्षण होतं तिकडे, एकदा वर्जित एका धावने धावसंख्येत भर जाऊन पोहोचेल धावसंख्या 20 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जे महत्वाचे दोन मोठे हिट होते ते मात्र या ओव्हरमध्ये अजूनपर्यंत मिळालेले आहेत. इथून मात्र त्याला मोमेंटम कॅरी फॉर्वर्ड करण्याची गरज आहे, चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे. लेट्स हॅव अ लुक, बघूया कशाप्रकारे खेळी होते. हरेश शामर जाईल या घडीला, मात्र पुन्हा एकदा पंचांकडे लक्ष लागून राहिलंय. अरे पाहतोय काय कोऑर्डिनेशन चूक होते, त्यामुळेच धावचीच्या स्वरूपात तंबूत परतावं लागेल. यस पंचांकडे लक्ष लागून राहिलंय कुठला बॅटर आउट आहे. हरीश भाटकर, हरीश पाटील, यस पंच आपला निर्णय देतील. कोणीही आर्ग्युमेंट करू नका, कोणीही वादविवाद करू नका. पंच आमचे बॉल वाईड आहे का, म्हणजे आय मीन वाईड बॉल आहे की डॉट बॉल आहे. वाईड आहे ना, थँक्यू अंपायर.
थोडासा मिक्सअप झाल्यानंतर छोटी धाव घ्यायचा प्रयत्न होता, कॉलिंग एरर होतो, कॉलिंग एरर मध्येच धावचीच्या स्वरूपात हरेश वाटकरला मात्र तंबूत परतावं लागतं. धावसंख्या 21 असताना इथे मात्र निराशाजनक स्थितीत संघ सापडतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आत, आणखी एक अफलातून बॅटर हेमंत, ज्याने मागचा सामना गाजवला होता, त्याच प्रकारची परफॉर्मन्सची यावेळेला गरज आहे आणि नितांत गरज आहे ती म्हणजे आदित्य वॉरियर्स संघाला. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आहे आउटसाइड द ऑफ सम, वेट फॉर द अंपायर सिग्नल, थँक यू अंपायर. पुन्हा एकदा अवांतर धाव, दिशा मात्र भरकटली जाते, कुठेतरी दबाव जाणवतोय आणि दबाव का नाही जाणवावा, कारण की या षटकात मोठे दोन बिघीट आलेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर हा महत्वाचा सामना आहे, अटीनजीचा सामना दोन्ही संघासाठी. मात्र ओरपीचा चेंडू होता, ढारून काढलाय चेंडू, लॉंग ऑफच्या क्षेत्रात विकी आहे, तिकडे कुठली चूक करणार नाहीये, चांगला कलेक्शन, चांगली फेकी, एका धावीवर समाधान. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे, धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावर. मात्र इन्सावरच्या पद्धतीने एक्स्ट्रा कोलिजन क्षेत्रात खेळून काढलाय चेंडू, डिफ्लेक्शन झालं होतं आणि डिफ्लेक्शन पाहतोय का, चार धावा. लक्ष द्या मित्रांनो, जरा बाउंड्री लाईन वर स्वतः धोकावणार या गोष्टीकडे लक्ष द्या. तदर मात्र हा येतो या हरेच्या बॅट मधून ट्रेडमार्क कमर्शियल शॉट, चार धावा. थँक यू डीजे, यस बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होता त्या दरम्यान पंचन करणं, थँक्यू अंपायर. तब्बल जर नवनीचं हे षटक जर पाहिलं तर तब्बल 21 धावा मोजायला लागतात, तर कुठेतरी या चांगला कमबॅक म्हणता येईल आदित्य वॉरियर्स संघासाठी. पण जर खंतेची बाब जर पाहिली तर दोन महत्वाचे गडी सुद्धा बाद झालेले आहेत. एका बाजूला जर पाहिलं लाखन तंबूत परतलाय, त्यानंतर हरेश भाटकर, ही थोडी खंतीची बाब आहे. पण जर कमबॅक जर म्हणाला तर नक्कीच चांगला राहिला, कारण की पहिल्या षटकात 81 धावांचा पाठलाग करताना 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र 21 धावा. स्कोअर कार्ड जर पाहिला 27 धाव संख्या. आता मात्र अनुभवी अनुभवाचा भंडार म्हणजेच नवनंतर दयान कैलास पडेल तर गोलंदाजी मार्क वर, इथून मात्र तर गरज जर पाहिली 18 चेंडू आणि 54 धावेची गरज. इथून जर पाहिलं तर मॅन्डेटरी प्रति षटकामागे तुम्हाला दोन मोठे हिट मारावेच लागतील, कारण की जर एकंदरीत रनरेट जर पाहिला प्रति षटकामागे 18 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर एकंदरीत पाहिलं गणितानुसार 300 स्ट्राईक रेट तुम्हाला खेळावं लागेल. मात्र बिडकावण्याचा प्रयत्न होता चेंडू, शॉर्ट मुडी घेतला, क्षेत्ररक्षक आहे इनफील्ड मध्ये, चांगला क्षेत्ररक्षण होतो तिकडे, एकच धाव, एका धावने धावसंख्येत भर. नक्की जर कैलास पडेलला विकेट करायचा असेल तर तुम्हाला त्या कन्वर्जन करावं लागेल, चांगल्या चेंडूचा रेषे द्यावा लागेल, तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर ते फटके खेळावे लागतील, कारण की जर पेस जर पाहिला कैलास पडेल बिलकुल देत नाही आपल्या गोलंदाजी मागवर असताना, तर तुम्हाला तो जनरेट करावा लागेल, तुम्हाला पार ती जनरेट करावी लागेल. एटला मात्र स्टार्ट मध्ये तो चेंडू प्रयत्न होता फुटबॉल पद्धतीने अडवण्याचा, पण मात्र एक धाव रोखू शकणार नाही, चांगलं कलेक्शन, चांगली फेकी, एका धावाने धावसंख्येत बस जाऊन पोहोचली धावसंख्या ती म्हणजे 29 या आकड्यावर. चप्पल झाली दागडीला, मात्र चेंडू होता स्लॉट मध्ये, दाडलाय त्याला पार्किंग लॉट मध्ये, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, दॅट वॉज अन ह्यूज हिट बाय हेमंत. अवरे वेवण तर जमाय आयव, दारून पटलो लाईव तर जमाय आयव, अवरे वेवण.
महत्त्वाचे हे दोन हिट जे पाहिजेत प्रतिषटका मागे त्यामध्ये मात्र तिसरा चेंडू हा मोठा हिट आलाय एटला मात्र चांगला फटका आहे चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय दुसरा धावायचा प्रयत्न आहे का पण मिळणार नाही आहे कॉल बॅक केला जातोय चांगला क्षेत्ररक्षण होते तिकडे यादव मार्फत अफलातून क्षेत्ररक्षण वारंवार म्हटलं जातं असा बुडत्याला काठीचा आधार असतो त्या प्रकारे गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाचा आधार असतो तो आधार मात्र इकडे प्राप्त होतोय चांगलं क्षेत्ररक्षण चांगला दर्जाचा क्रिकेट पाहायला मिळतोय एला मात्र भिडका दिलाय चेंडू पुन्हा एकदा पुन्हा होता पॉवरफुल आहे वंडरफुल ठरतोय सक्सेसफुल हेतोय यूज इट मॅच टू स्लो बाय हरीश धावसंख्या जाऊन पोहोचतोय 42 42 धावा धावकाला लगावल्या जात आहेत मस्त डेट सिक्स येतोय हरीशच्या बॅट मधून तो तर मात्र लक्ष भेटतोय भावेश पटेल यांच्या मार्फत तब्बल जर 8 षटकार ठोठावले तर 5000 रोख रक्कम पारितोषिक आहे हरीश पटेल साठी त्यामध्ये 2 षटकार अजूनपर्यंत आलेले आहेत हरीशच्या बॅट मधून हंडामध्ये फुटाचा चेंडू कन्वर्ट केलाय झेलची संधी आहे का नाही तर मात्र चेंडू निघून जाईल मॅक्सिमम 6 धावा विनंती करतोय आपण मैदानात राहा सीमारेषा ओलांडू नका यस यस नक्कीच हा षटकार आहे जे आम्ही पहिल्याच इम्प्रेशन जर पाहिलं होतं तेव्हाच आम्हाला षटकार वाटला होता आम्ही इमिजिएटली निर्णय कळवला आणि आमच्या समवेत मला वाटतंय योगेश फ्रेंड सर्कलचे सर्व आहेत त्याने सुद्धा विजन केलंय तर फर्स्ट इम्प्रेशन षटकारच होता आणि नंतर आम्ही टेलिकास्टच्या माध्यमातून रिव्ह्यू केला गेला त्यामध्ये सुद्धा दिसून आला हा षटकार आहे या षटकारची धावफलक जाऊन पोहोचतोय 48 या धावसंख्येवर यावेळेला मात्र पुन्हा एकदा जर पाहिलं तर कैलाश याच्या गोलंदाजीवर मार बसतोय ज्या प्रकारे नवनीतला 21 धावा आल्या होत्या त्याच प्रकारे 21 धावा येत आहेत म्हणजे कैलाश याच्या गोलंदाजीवर अफलातून बॅटिंग बाय हरेश एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय हेमंत याच्या मार्फत अफलातून बॅटिंग काय पाठलाग चालू आहे इथून जर समीकरण जर पाहिलं 12 चेंडू
12 चेंडू आणि 33 धावांची गरज. आणि ज्या प्रकारे या यस तर आदित्य वडेसाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. जर आपण फायनल जिंकलात तर पंकज मिटना यांच्या मार्फत 5 कोंबडे 5 गावठी कोंबडे यस 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. अतिशय सुरक्षित सामना पाहायला मिळतो. ज्या प्रकारे धावगतीचा हा पाठलाग करायचा होता त्या प्रकारे अजूनपर्यंत चांगला पाठलाग राहिलाय. अफलातून फटकेबाजी लागली, चांगला हातभार लागतोय. कुमारी ते गोलंदाजी मार्क वर डाउन द लेग साइड, वेट फॉर द अंपायर सिग्नल. एब्सोल्युटली डाउन द लेग साइड, व्हाइट चा इशारा, अवांतर धाव, दडपण दिसून येतंय. ज्या प्रकारे फलंदाजी राहिले अजूनपर्यंत या दोन्ही बॅटर्सची, ते दडपण मात्र या घडीला कुमारवर दिसलंय, त्यामुळेच हा अवांतर मारा. यस पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. जर आपण फायनल जिंकला तर आदित्य वॉरियर्स तर पंकज मिटना यांच्या मार्फत 5 गावठी कोंबडे. आणि शॉट ऑफ लंडी लरी आहे, पुल केला, हुक केला या फटक्याला, गॅप मध्ये आतो चेंडू, चेंडू निघून जाईल, दणदणीत खणखणीत येतोय एमपीएल ब्रांडेड चौकार. वेलकम रन स्वादी आदित्य वॉरियर्स, वेलकम डीजे. चेंडू जर पाहिला तितका चांगला नव्हता, शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, हाफ ट्रॅकर होता, तिकडे जर पाहिला गॅप होता खूप मोठा लॉंग लेग आणि या स्क्वेअर लेग रिझन मध्ये, त्या क्षेत्रात मात्र चेंडूला टोळायला बॅटर हेमंतनं आणि अर्जित केल्या आहेत महत्वाच्या 4 धावा. वेल बॅट हेमंत, हॅडला मात्र फुटत होता चेंडू, संधी होती पण मात्र कन्वर्ट झालेलं नाहीये. तिकडे पाहतोय आपण थोडस डिफ्लेक्शन, पण मात्र 2 धावा मिळणार नाहीयेत. प्रयत्न केला गेला होता नक्कीच, जसं म्हटलं जातं ना, ऑल दॅट ग्लिटर्स आर नॉट गोल्ड, जे चकाकतं ते सोनं नसतं. तर प्रत्येक फुलटॉस चेंडू हा षटकाराला जाईल हे तितकंच मात्र खरं नसतं, ते मात्र मैदानाची आता आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर चांगला फाटला गाजूमध्ये सुरू आहे, जोपर्यंत मैदानात हरेश आणि हेमंत आहेत तोपर्यंत मात्र आसवर सर यागला. मात्र अफलातून चेडू, ओडा मॅग्नेफिसंट बॉल, अफलातून छाप सोडले या गोलंदाजीवर, कुठलंही प्रतिउत्तर नव्हतं हरेश कड. या जर चेंडूचा उल्लेख केला तर क्षेपणास्त्राचा वापर केला जातोय, अस्त्र वापरलं जातंय, शस्त्राचा वापर केला जातोय या गडीला. अफलातून बॉलिंग, वेल बोल कुमार, त्याला माझा फुलटॉस आहे, चेंडू कन्वर्ट केलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चूक, आणि मात्र चूक होतय. आणि आज जर पाहिलं तर ही चूक म्हणजे किती मोठी भूल असेल, किती मोठी चूक असेल, झेल होता चक्क बॅटर हेमंतचा आणि येणारा काय दाखवून जाईल या झेल ड्रॉपचा भोगदंड. कारण इथून जर स्कोअर कार्ड जर पाहिला जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 56 या आकड्यावर. शरण डिलिव्हरी आहे, पुन्हा भिडकांचा प्रयत्न आहे, प्रॉमिसिंग स्ट्रोक येत नाहीये, चेंडू जातो मिडल विकेटच्या क्षेत्रात, चांगलं कलेक्शन दिसायचा प्रयत्न आहे, कंपटेबली पूर्ण होईल का नाही होणार आहे, पण मात्र इकडे विकेट सॅक्रिफाईस केली जाते हेमंत मार्फत. धाव संख्या 57 असताना विकेट नंबर 3 चं पतन हेमंतच्या रूपानं, चांगली कामगिरी करत रनआउटच्या स्वरूपात मात्र तंबूत परतावं लागतं ही धाव संख्या 57 असताना.
मैदानाच्या आत पाहतो मेघनाथ मात्र अजून एक अनुभवाचा भंडार नक्कीच अनुभवाची या मुमेंटला गरज आहे ती म्हणजेच आदित्य वॉरियर्स संघाला अजून जर पाहिलं स्ट्राइक एंडला आपण पाहतोय हरेशला सात चेंडू आणि 24 धावेची गरज इम्पॉर्टंट चेंडू या सामन्यातील એટલે માત્ર ચેન્ડુ હોતા સ્લોટ મધ્ય તેલા પાઠવલાય પાર્કિંગ લોટ મધ્ય ચડી નીકળું જઈલ ષટકારાસાઠી યેતોય મેસિવ હાઈ એન્ડ હેન્ડસમ સ્ટ્રોક બાય હરેશ ષટકારાસાઠી ધાવ સંખ્યા ધાવન પોહોચતો યા 63 યા આંકડાવર ઇથું જર સમીકરણ જર પાહિલા सहा चेंडू आणि 18 धावेची गरज 63 धावा धाव फरकार लगावल्या झाल्यात 63 चौथ्यांदा बोललो सहा चेंडू आणि 18 धावेची गरज धाव संख्या झाले 63 सहा चेंडू आणि 18 धावेची गरज ओडो मॅच इम्पॉर्टंट षटकार मेन मुमेंटला जो षटकाराची गरज होती मोस्ट नीडेड बाउंड्री येते ती म्हणजे हरेशच्या बॅट मधून अनोन वॉरियर्स फॉर द आदित्य वॉरियर्स ही इज नन अदर दॅन हरेश पाटील मैदानाच्या आत अजूनपर्यंत आहे तोपर्यंत मात्र अस्वस्थ असेल इथून मात्र चार्ज पाहायला लागेल मेघनाथला आपला अनुभव दाखवावा लागेल समीकरण जर पाहिलं सहा चेंडू आणि 18 धावेची गरज आणि या गोलंदाजी वाकडे गोलंदाज विकी दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय एलिमिनेटर नंबर 2 81 धावांचा पाठलाग करताना चार षटकांमध्ये 63 धावे म्हणजे मजल मारतोय तो म्हणजेच आदित्य वॉरियर्स सहा चेंडू 18 धावेची गरज षटकार मारा 500 रुपये जिंका એટલા માત્ર જેલ ની સંધિ હતી જેલ ડ્રોપ હતો જર આજુ જર ચેન્ડુ જર ફાઇન ખેલા ગયેલા હતા તો ખૂબ મોટા ગેપ હતા તિકડે પણ તસે કઈ માત્ર ઘડત નહીં હે જીતુ રાઉત યાંચા મારફત આદિત્ય વારે યાંચા મારફત પ્રત્યેક ષટકારાસાઠી 500 રૂપિયાચા પારિતોષિક પ્રત્યેક ષટકારાસાઠી 500 રૂપિયા इथून समीकरण जर पाहिलं 5 चेंडू आणि 17 धावेची गरज वॉट अ मॅच नक्की जर सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक अफलातून मॅच पाहायला मिळते अजूनही सामना कुठल्या पक्षात आहे कोणाच्या झोप्यात आहे अजून मला कळून चुकलं नाहीये वॉट अ मॅच 5 चेंडू 17 धावेची गरज शॉटऑफला मिलरी आहे भिडका दिलाय चेंडू गॅप मध्ये चेंडू जातोय डीप फाईन लेग मध्ये येतील वन बाउंडच्या स्वरूपात चार धावा मस्ट नीडेड बाउंड्री वेलकम बाउंड्रीज फॉर दी आदित्य वॉरियर्स इथून समीकरण जर पाहिलं चार चेंडू आणि 13 धावेची गरज 13 रन्स रिक्वायर्ड टू विन विद इन 4 बॉल्स टू दी आदित्य वॉरियर्स आणि या जोमेची बाजू तर म्हणाली स्ट्राईक वर आहे तो म्हणजेच हरेश पाटील आदित्य वॉरियर्स अलोन वॉरियर्स नन अदर दॅन हरेश पाटील ऑन स्ट्राईक चार चेंडू 13 धावेची गरज वॉट अ मॅच विकी टू हरेश अडला माता फुटोस मध्ये चेंडू कन्वर्ट केला आहे चेंडू आहे आवेत कैलास आहे झेल काढली कुठली चूक करणार नाही आहे आणि मात्र सेलिब्रेशनचा मौका आई गावी साडी बिग विकेट Yeah.
किरण एन जी शेवटच्या क्षणी जर पाहिलं फुल टॉस मध्ये चेंडू कन्वर्ट केला होता, चेंडूला एलिव्हेशन मात्र प्राप्त झालं होतं, म्हणजे डिस्टन्सची ज्या गरज होती, त्या पॉवरची गरज होती, ती मात्र मिळाली नाही आणि त्यामुळे मात्र शेवटच्या क्षणी झेलबादच्या स्वरूपात तंबूत परतो न्यू बॅटर मैदानाच्या आत भावेश. इथून समीकरण जर पाहिलं 3 चेंडू 13 धावांची गरज नंतर मात्र एक डॅशिंग खेळी करत एक कप्तानी पारी करत तंबूत परतो हरेश पाटील. नक्कीच 36 धावा वैयक्तिक करून तंबूत परतोय. जर शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात राहिला असता तर नक्कीच संघाला कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहिलं असतं. अजून सुद्धा सामना पूर्णपणे बॅलेन्सिंग आहे, पण मात्र जोमीची जर बाजू पाहिली आई गावदेवी संघासाठी तर दोन्ही बॅटर जर पाहिले न्यू बॅटर आहेत, तर त्यांना मात्र एकूण चार्जअप करावं लागेल. सिक्वेशन जर पाहिलं 3 चेंडू 13 धावीची गरज वॉड मॅच, एकूण एक मॅच जर पाहिले अफलातून राहिले तर शेवटच्या क्षणापर्यंत सर्व सामने गेलेले आहेत. लवाता बिडकांचा प्रयत्न आहे, चेंडू आहे हवेत, एलिव्हेशन मात्र प्राप्त होत आहे, झेल खाली येत आहे, झेल मात्र शेवटच्या क्षणी ड्रॉप होत आहे, तर मात्र 2 धाव कम्प्लीट केला जात आहे, तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे, तिसरा धाव कम्प्लीट होणार नाहीये. रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतावा लागेल भावेशला. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजेच अडुसष्ट या आकड्यावर आणि इथून मात्र 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आणि या धावा मात्र कंपल्सरी कराव्या लागतील, म्हणजे 2 बिगेट वॉर्ड ऑफ मॅच. एका काळी वाटत होता की आदित्य वॉरियर्स हा सामना जिंकेल, पण कुणास ठाऊक होता तो मिस टाइम स्ट्रोक झाला. कैलासरी कुठली चूक केलं नाहीये आणि तंबूच्या आसरा धाडला इथे म्हणजे विकीनं हरेशला. पण एका बाजूने जर पाहिलं प्रतीक तर 81 धावांचा मोठा डोंगर पार करायचा होता, त्यावेळेला एकाकडे वाटला होता कम्फर्टेबली जिंकेल तो म्हणजे आई गावदेवी, तिथून मात्र हरेश नावाचं वादळ आलं, हेमंत नावाचं वादळ आलं आणि सामना जर पाहिला शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचतोय. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज, चेंडू चेंडू जातोय आउट ऑफ द बॅग, येतोय हाय अनसम षटकार. इथून मात्र शेवटच्या चेंडू आणि 5 धावांची गरज, मेघनाथ मात्र सेट ऑन फायर, अनुभव आहे असे कित्येक सामने असे कित्येक क्षण या व्यक्तीने जगलेल्या क्रिकेटच्या पटलावर. आता जर पाहिलं 1 चेंडू आणि 5 धावांची गरज, षटकार जर आला तर 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे मेघनाथ मात्र यांच्यासाठी. एक हजारचा पारितोषिक आहे आदित्य वॉरियर्स यांच्या मार्फत, 1000 रुपये पारितोषिक. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज, विल ही डू इट फॉर द आदित्य वॉरियर्स, मेघनाथ मात्रे विकी सर्वस लक्ष लागून राहिलं. 1 चेंडू 5 धावांची गरज वॉर्ड मॅच, नक्कीच टाळे होऊन जाऊ द्या या बॅट साठी आणि माझं चेंडू आहे लक्ष लागून राहिले, निघून जाईल का चेंडू, जात आहे चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार वाढव मागल्या पासून इनिंग पाहिया मेघनाथ. सेलिब्रेशन 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 बॉडी आदित्य वॉरियर्स आणि 1000 रुपयेचा मेघनाथ मात्रे
अफलातून बॅटिंग काय अनुभव असत. म्हणतात ना फॉर्म इज अ टेम्पररी अँड क्लास इज अ